जय स्वामी समर्थ। मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे। चार गुरुवार करायचे हे व्रत यंदा 5 गुरुवार करण्यास मिळाले आहे। मात्र या व्रताचे उद्यापन 5व्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी येत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे। तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ। श्री महालक्ष्मी व्रत या पोथीत लेखक द शम केळकर यांनी व्रता संबंधी सविस्तर माहिती दिली आहे। हे व्रत सुख शांती धन संपत्ती श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे। व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत। या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधीसह करावे। महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे। अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। तसेच हे व्रत वर्षभरही करता येते। वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्म्य यांचे वाचन करावे। व्रताचे उद्यापनाचे दिवशी 8 सुवासिनींना अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे। प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळद कुंकू लावावे। पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा। हेच ह्या व्रताचे उद्यापन। मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी अमावास्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे। व्रताचे दिवशी उपवास करावा। केळी फळे दूध घ्यावे। उपाशी राहू नये। रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे। हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे। काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा, तो गुरुवार मोजू नये। इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे। रात्री पूजा करावी, वाटल्यास रात्री जेवू नये। ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे। फक्त दिवसा भोजन करू नये, निराहार राहू नये। या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा। पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी। पोथी वाचनाचे वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल। शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल। जानेवारी 10 रोजी रात्री 8:11 अमावस्या सुरू होणार असून 11 तारखेला संध्याकाळी 5:27 संपेल। अमावस्येची तिथी 11 तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या 11 तारखेला गृहीत धरली जाईल। शिवाय या व्रताला अमावस्येचा अडसर नाही। ज्याप्रमाणे आपण अश्विन अमावस्या लक्ष्मी पूजनाने साजरी करतो त्याप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्येला या व्रताचे उद्यापन करता येते। त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून वरील दिलेल्या माहितीनुसार व्रताचे उद्यापन करा आणि व्रतपूर्तीचे फळ मिळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।